श्री गणेश शारदा गुरुभ्यो नमः। श्री वीरभद्र मंदिर ट्रस्ट, श्री क्षेत्र शहाडुंगर, जिल्हा अहमदनगर। आज आम्ही सर्व स्वयंसेवक, कार्यकर्ते आणि ट्रस्टी तसेच देणगीदार मंदिरात दुपारी 12 आसपास पोहोचलो। हातपाय स्वच्छ केल्यावर कुलदैवत भगवान वीरभद्राचे आम्ही सर्वांनी दर्शन केले। यानंतर आरती करून प्रसाद घेतला। दर्शन आणि आरती तसेच प्रसाद यामुळे शरीरात एक आणि मनात एक प्रकारचा सात्विक उत्साहच निर्माण झाला होता। दोन हजार 2023 मध्ये कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने होणाऱ्या 3 दिवसीय यात्रेचे नियोजन आम्ही सर्वांनी मिळून केले। यानंतर आम्ही सर्व जण या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या नवीन भक्तनिवासाचे बांधकाम बघण्यासाठी निघालो। तेथे एका रूमसाठी 4 लाखाची देणगी देणारे असे 16 दानशूर आलेले होते। त्यातील प्रत्येकाला त्यांनी वीरभद्रचरणी अर्पण केलेले 4 लाख रुपये वीरभद्र भक्तनिवासाच्या खुल्ल्यांमध्ये रूपांतरित झालेले ट्रस्टींकडून दाखविण्यात आले। हे सर्व स्वयंसेवक, ट्रस्टी आणि कार्यकर्ते या ठिकाणी नवीन वास्तूची या ठिकाणी पाहणी करत आहेत। आज या ठिकाणी वीरभद्र देवस्थानामध्ये खूपच
आल्यानंतर आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. मागे तुम्ही जे बघत आहात हे भव्य दिव्य काम आपले नंदुस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आज पूर्ण झालेलं आहे. मी विनंती करतो की नंदुस्वामींना की त्यांनी त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सर्वांना प्रथम शिवशरणात, वीरभद्र महाराज की जय हो. आज ही जी वास्तू 3 मजली भक्त निवासाची वास्तू ही वीरभद्र देवस्थान वीरभद्र कृपेने झाली. तरी 1 जानेवारी 2023 रोजी प्रथम भूमिपूजन करून त्याच्यानंतर 2 महिने कॉन्ट्रॅक्टदारचं सगळं मॅनेजमेंट झाल्यानंतर 8 महिन्यात 3 मजली 16 रूमची वास्तू व जनरल हॉल 125x25 असा भव्यदिव्य तयार झाला. 8 महिन्यात ही वास्तू तयार करत असताना जे 16 रूम भक्तांनी बुकिंग केले, 1 रूमचे 4 लाख रुपये असे 16 रूम बुक केले, परंतु 1 वर्षात 16 रूमवाल्यांना आम्ही फक्त पैशासाठीच बोलत होतो. जसे काही आम्ही त्यांना 4 लाख उसने दिले आणि ती मागताना तगादा केला जातो उधारीचा, त्या उधारीच्या तगादा साईट 4 लाख रुपये प्रत्येकाने दिले. तसेच 12 महिने कुणीही आम्हाला विचारलं नाही, पण आज यात्रा 15 दिवसावर आली त्या हिशोबाने प्रत्येकाची रूम या व्यक्तीने 4 लाख रुपये दिले. आई वडिलांच्या स्मरणार्थ असो काय, तर त्यांना आज ते रूम आज रोजी दिनांक 4/11/2023 रोजी प्रत्येकाला प्रत्येकाचा रूम कसा असेल, काय असेल, कसा बोर्ड लावायचा ही कल्पना दिली. आणि ह्या पूर्ण वास्तूची कॉस्ट कमीत कमी 1 करोड 30 लाख ते 35 लाखाच आहे. असं सगळं झालं असून काही भक्तांकडं पैसे न आले तरी काम आम्ही थांबवलं नाही. जे काय आम्हाला आमच्या वहिनी लालबागच्या विद्यार्थ्यांनी शब्द सांगितलं होतं, भाऊजी तुम्ही हे काम करताय याचा शेवट चांगला झाला पाहिजे, तुम्ही पैसे कमी येऊ नाही तर राहो, तुम्हाला स्वतःला पैसे लावा लागेल, त्यांच्या शब्दाला बांध देऊन आम्ही त्यांचा संकल्प आज पूर्ण केला आहे. तसेच आमचे खजिनदार प्रमोद स्वामी, जसं ह्या देवस्थानचं एक त्यांचं मेडिकलच आहे, असं उठून रोज सकाळी बँकचं अकाउंट बघणे, कोणाचे पैसे आले नाही आले त्याला फोन करणे, हा सर्व त्यांचा रोजचा परिक्रम होता. आणि 12 तासाच्या आत आमच्या दोघांचं कनेक्टिव्हिटी सकाळ संध्याकाळ बोलणं व्हायचं. तसेच आता खजिनदार त्यांना काय काय अडचणी आल्या ते बोलतील. देवस्थानचं काम सुरू झाल्यानंतर बऱ्याच अडचणी आल्या. वेळून सर्वांना फोन करून सांगून सर्वांनी आर्थिक करून पैसे दिले. वर्गणी गोळा करण्यासाठी आम्ही दर शनिवार रविवार 6 महिने पुणा नाशिक औरंगाबाद नगर सगळीकडे फिरत होतो. तर सर्वांच्या वर्गणी पुन्हा संकल्प पूर्ण झालेला आहे. बोला विद्याताई. खूप सुंदर स्वप्न आपल्या सगळ्यांचं साकार झालेलं आहे. वीरभद्र कृपेने आपले प्रमोद भाऊ नंदूभाऊजी त्यांचे सगळे सहकारी इथले असलेले बाप्पालो त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या मध्ये अप्रतिम काम पूर्ण भविष्यात असं सुंदर काम झालेलं आहे की आमच्या डोळ्यासमोर ही गोष्ट घडते की आमच्या मुलाबाळांना राहायला यायची सोय झाली. सुनाबाळांनी म्हणायला नको काही तिथं सोय नाही म्हणून आम्हाला यायला वाटत नाही. आता कधी यात्रेला जायचं असं आमच्या सुना वाट बघतील. खूप छान त्याच्याबद्दल नंदूभाऊने आम्ही तुमच्याकडे पैशाचा तगादा लावला ते कधीसुद्धा म्हणू नका. अप्रतिम वास्तू आम्हाला तुम्ही बनवून दिलेत त्याबद्दल आमच्या सगळ्या माहेश्वर मंडळांकडनं आम्ही तुमचे स्वच्छ आभारी आहोत. वीर शैव माहेश्वर जंगम स्वामी यांना प्रथमतः साष्टांग नमस्कार. आज या ठिकाणी वीरभद्र देवस्थान ट्रस्टच्या मार्फत भव्य दिव्य अशी 16 रूमची वास्तू उभी केली. ह्या वास्तूमध्ये प्रथमतः सर्व महिला मंडळाचा आग्रह होता की आज या ठिकाणी आम्हाला इतर हंशी वाटतं पण रूमची सोय नाही, त्यामुळं यात्रेत काही लोक आले तरी 1 दिवसापुरते यायचे लगेच जायचे. परंतु आज त्यांचं विशेषतः पुरुषांपेक्षा महिला मंडळाचं एक स्वप्न होतं की या ठिकाणी भक्तनिवास व्हायला पाहिजे. ते आम्ही भक्ताच्या स्वरूपातच केलं. प्रत्येक देवस्थानमध्ये गव्हर्नमेंटच्या सान्निध्यातून उपलब्ध होत असतं, परंतु विशेष वीरभद्राच्या कृपेने हे 16 भक्ताला वीरभद्र महाराजांनी आशीर्वाद देऊन त्यांना चालना दिली आणि त्यांच्या सहकार्याने ते सर्व काही इथं देणगी स्वरूपात हे भक्तनिवास उभं केलेलं आहे.
सुरत आपल्या इथे वीरभद्र देवस्थान ट्रस्ट यांनी जे काम केलेलं आहे भविष्यामध्ये आपल्याला आपल्या 10 पिढ्या आपलं नाव घेईल याप्रमाणे हे काम झालेलं आहे। हे काम करत असताना आम्ही स्वतः बघितलेले ट्रस्टचे अध्यक्ष नंदू शेठ यांनी वेळोवेळी इथं वेळ दिलेला आहे, पूर्ण त्यांच्या व्यवसायातून वेळ काढून वेळ दिलेला आहे। त्यासोबतच इथं जे ट्रस्ट असतील विनोद स्वामी असतील यांनी पण पूर्ण वेळ दिलेला आहे। आज ही जी वास्तू उभी राहिलेली ही भक्त आणि भक्त ट्रस्टच्या माध्यमातूनच उभी राहिलेली आहे। यासोबतच मी ट्रस्टला आणि सर्व समाजाला विनंती करतो की सोबतच मंदिराचा परिसर आहे तो पण जर स्वच्छ झाला, तो पण व्यवस्थित झाला तर आज येणाऱ्या भाविकांना तिथे व्यवस्थित असं म्हणजे फक्त मंदिर आणि मंदिर राहिलं तर व्यवस्थित असं तिथे एक वास्तू उभी राहील, यासाठी पण सर्वांनी प्रयत्न करावे। पुन्हा एकदा पूर्ण ट्रस्टला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। उपस्थित सर्व विष्णू वीर महेश्वर बांधव या ठिकाणी अनेक वर्षानुवर्ष आपण येतो आहे आणि प्रत्येक वेळेस आपण फक्त चर्चा करतो, प्रत्येक यात्रेमध्ये एकत्र आलं की चर्चा व्हायची, देवस्थानचा विकास झाला पाहिजे, देवस्थानचा विकास झाला पाहिजे। परंतु खऱ्या अर्थाने आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवणं अशा पद्धतीने काम करण्याची एक गरज होती आणि अशा वेळी नंदू शेठ आणि प्रमोद स्वामी जुन्नरकर या दोघांनी पुढाकार घेऊन एक सक्षम अशी ट्रस्ट उभी केली आणि या ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी असं हे 1,30,00,000 रुपयाचं असं हे भव्य वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे। या ठिकाणी मला सांगण्याचा अत्यंत अभिमान वाटतो आहे किंवा एक समाधान मिळतं आहे। मी त्याच्याबरोबर अनेक ठिकाणी फिरलो, 16 रूमच्या दात्यांनी प्रत्येकी 4,00,000 रुपये दिले, त्यांचे निश्चितच आभार आहे आणि त्यांच्यापैकी सर्वांचंच एकमत पड झालं आहे की आम्ही 4,00,000 रुपये दिले, आम्ही रूम देवाची झाली। ही जी त्यांची भावना आहे ही खरंच कौतुकास्पद आहे, निश्चितच कौतुकास्पद आहे। आणि त्यानंतर आणि जी उरलेली रक्कम होती ती प्रत्येकी कुणी 1,51,000 रुपये दिले, कुणी 1,11,000 रुपये दिले, कुणी 51,000 दिले, अगदी 1,000-1,500 रुपये भाविकांनी दिलेले आहेत। त्या सर्वांचे निश्चितपणे आभारच व्यक्त करावे लागतील। त्या सर्वांची जी यादी आहे, त्यांचे नावे आहेत, ती आपल्या जो एक सर्वांचेच आभार निश्चितपणे मानले जातील यात काही शंका नाही आहे। या ठिकाणी 1,30,00,000 रुपयाचं पहिला टप्पा जो आहे तो पूर्ण झालेला आहे आणि आता नवीन त्याच्या पुढचा टप्पा जो आहे तो आता निश्चितच पुढच्या टप्प्याच्या कामाला आता सुरुवात झालेली आहे। या काम शिवशरणात खऱ्या अर्थाने या ठिकाणी जेवढे पण लोक जमलेले आहेत या प्रत्येकाचं या वास्तूमध्ये काही ना काही योगदान मिळालेलं आहे आणि ही वास्तू आता ही फक्त दगडमातीची न राहता हे जे वीरभद्राचं देवस्थान आहे याच्या माध्यमातून हे ट्रस्टी लोक आता भविष्यात या ठिकाणी विवाह सोहळे पार पडतील, या ठिकाणी भविष्यात होणाऱ्या पुरोहित लोकांचं प्रशिक्षण वर्गसुद्धा या ठिकाणी चालू होईल आणि फक्त एवढ्यापुरतंच हे क्षेत्र मर्यादित न राहता येणाऱ्या जाणाऱ्या या महाराष्ट्रातल्या वास्तूमध्ये हे पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होणार आहे। तर ह्या पर्यटन क्षेत्र विकसित होण्यामागचं जे प्रमुख कारण आहे या ठिकाणी नंदू स्वामींनी हे मनावर घेतलं आणि त्यामुळे ही यशस्वी वाटचाल यापुढे आपली चालू झालेली आहे आणि हा आता या ठिकाणी श्री गणेश झालेला आहे या तीर्थक्षेत्राचा आणि वीर महेश्वर जंगम समाजाच्या विकासाचा। आता जंगम समाज या ठिकाणीच थांबणार नाही आहे, आता तो पुढे जात राहील, पुढे जात राहील आणि पुढे जात राहील आणि या ठिकाणी जंगम समाज हा पौरोहित्यासाठी अभिमानाने आता महाराष्ट्रात गणला जाऊ लागलेला आहे आणि ब्राह्मणांच्या बरोबरीनं आता जंगम या ठिकाणी पौरोहित्य करत आहेत आणि या वास्तूचा या ठिकाणी पौरोहित्यासाठी सुद्धा प्रशिक्षण वर्ग आपण सुरू करणार आहोत हे या ठिकाणी प्रत्येकाच्या मनामध्ये आहे ते मी आज बोलून दाखवलेलं आहे। विवाह सोहळे, पर्यटन क्षेत्र, एक मोठं भगवान शिवाची मूर्ती या ठिकाणी राहणार आहे की जी जसं चांदबिबीचा महाल लांबून दिसतो तशी ती भगवान शिवाची मूर्ती सुद्धा लांबून दिसेल आणि या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करेल। तर माझी सर्व वीर महेश्वर जंगम आणि इतर सर्व भक्तांना विनंती आहे
की जे शिवभक्त आहेत की आपलं सुद्धा या ठिकाणी काहीतरी योगदान पैशाच्या माध्यमातून अन्नदानाच्या माध्यमातून किंवा आपल्या परीने तुम्हाला जसं योग्य वाटेल त्या पद्धतीने या देवस्थानाच्या विकासासाठी मदत करावी आणि या देवस्थानाने आता या ट्रस्टने आता खरोखर यशाची घोडदौड चालू केलेली आहे आणि प्रत्येकजण त्याग आणि पूर्ण निस्वार्थ सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी कामाला लागलेला आहे. तर पुन्हा एकदा आवाहन की या देवस्थानासाठी आपण मदत करावी. धन्यवाद.